बाबा असे कढई मध्ये बनवतात, तर हे कढईतच का बनवतात अप्पम दादा, कढई मध्येच का बनवतात? फ्रेंड्स, भक्तीज किचन मध्ये खूप मनापासून स्वागत। तर आज आपण बघतोय अप्पम कसे बनवायचे, म्हणजे ना अप्पमच्या रेसिपी पासून ते अप्पमचं रेडीमेड पीठ त्यांच्याकडे मिळतं। तर आपण ना रेसिपी पण त्यांना विचारूया जर ते सांगत असतील तर थोडक्यात। तर सगळ्यात पहिले बघूया इथे अप्पमचा स्टॉल आहे ना, भरपूर चालतो। तर सर आम्हाला प्लीज एक दाखवा अप्पम काढून, आणि प्राईस वगैरे पण सांगा अप्पमची किती आहे कशी आहे। तर यांच्याकडे ना असं अप्पमचं बॅटर रेडीच असतं। हा हा करा ना। तर हे बघा असे कढईमध्ये बनवतात, तर हे कढईतच का बनवतात अप्पम दादा, कढईमध्येच का बनवतात? म्हणजे हे तवा पे नाही होगा, कढई में ही होगा? ऐसा क्यों? कढई में। और स्पेसिफिक कौन सी कढई अलग से लगती है क्या इसको? नॉर्मल कढई घर में, किसी के भी घर में जो नॉर्मल कढई है वो, तो आप थोड़ा सा बता सकते हैं अप्पम के बैटर में जाता क्या है साधारण? अप्पम के बैटर में राइस रहते, कच्चा राइस रहता है। कौन सा भी राइस चलेगा? नहीं, कच्चा राइस, ऊपर राइस नहीं चलेगा, कच्चा ही राइस। नॉर्मल जो हम खाते हैं चावल, उसमें पका हुआ केला, नारियल पानी, मेथी, नमक। नारियल पानी या पूरा नारियल पीस के? नहीं, नारियल का पानी, नारियल का पानी और मेथी रहता है, तो उसके वजह से वो स्पंजी होता है केला और नारियल पानी के वजह से। ओके, आता ही कशी त्यांची एक कला असते, त्यांचा हात बसलेला असतो, त्याच्यामुळे त्यांना हे सगळ्या गोष्टी करणं ना इझी वाटतं। आपण हे फर्स्ट टाइम घरी केलं ना तर आपला थोडंफार फसेल, पण आता त्यांना कशी सवय असते। तर एक अप्पम किती कितने का बेचते आप? 25 रुपये। 25 रुपये का एक अप्पम विथ चटणी ना, रेड और व्हाईट दोनों? दोनों चटणी। हे बघा मोठाच्या मोठा अप्पम आहे, 25 रुपयाला एक अप्पम आहे। एका साईडने शिजवायचं, दुसऱ्या साईडने आपोआप होत होतो। हे बघा, तर ही व्हाईट चटणी आहे आणि एक रेड चटणी। म्हणजे रेड चटणी में क्या क्या होता है? रेड चटणी में लाल मिरची रहता है, दालिया रहता है। हे बघा, हा रेड आणि व्हाईट चटणी दोन्ही दिलेले आहे। असं नाही, यांचं ओव्हरऑल सेटअप असतं। हे बघा, व्हाईट चटणी, रेड चटणी आणि मस्त इथे कढई ठेवली आहे अप्पमसाठी। तर आपण एवढ्या महाग महाग हॉटेलमध्ये जातो, म्हणजे लहान छोट्या छोट्या गोष्टी एवढे महाग महाग किमतीमध्ये खाऊन येतो, पण हे ना असं हेल्दी खाणं आहे ना की थोड्या पैशांमध्ये ना व्यवस्थित पोट भरून वगैरे आपल्याला मिळतं। हे बघा, हे असं नाही, ते बॅटर आता यांचं संपत आलेलं आहे। आणि हे बघा, दाल वडे, मेंदू वडे पण असे आहेत। मेंदू वडा और दाल वडाचा क्या प्राईस आहे? 35 का कितना? मेंदू वडा, दाल वडा। हे बघा, मेंदू वडा घ्या, दाल वडा घ्या, 35 चे दोन आहे आणि वीस चटणी देणार। आणि तसंच ह्यांच्याकडे ना हे बघा असं रेडीमेड ना डोशाचं पीठ पण विकायला असतं। तर हे एक कितना किलो का आहे? 50 कितना आहे उसमें? एक किलोचं 50 रुपयाला पीठ आहे डोशाचं, तर व्यवस्थित रिझनेबल आहे। तर हे बघा कशी आहे टेस्ट, खाऊन बघितलं अप्पम तू? चांगलं आहे, फ्रेश आहे ना? हे बघा, येऊ शकता तुम्ही खायला, खूप सुंदर आहे। हे बघा, अशी त्यांचा सेटअप असतो, अशी लहानशीच अशी गाडी लावलेली आहे, थांबा मी तुम्हाला दाखवते। हे बघा, आणि असे कस्टमर सुरू असतात, ती लहानच गाडी लावलेली आहे। हे बघा, ह्यांच्या शॉपचं नाव आहे अप्पम इडली मेदू वडा, अजून काय डोसा, ऑनियन उत्तप्पा। उत्तप्पा भी मिळतं आहे भैया? ओ, उत्तप्पा के लिए यही बॅटर यूज करते आप? अच्छा, और अगर किसी को अगर चाहिए कि आपके पास ये अप्पम का बॅटर लेके जाना है घर पे, तो आपको पहले कितना देर पहले ऑर्डर देना पड़ेगा? शाम को चाहिए तो सुबह आपको ऑर्डर देना पड़ेगा, सुबह चाहिए तो शाम को ऑर्डर देना पड़ेगा। हाँ, तो कितने किलो तक आप बना के दे सकते? जितना मांगते हैं उतना दे सकते, दे सकते। और किसी के घर में बर्थडे पार्टी हो, कुछ फंक्शन हो, तो आप जाओगे क्या? अप्पम इडली जो चाहिए वो तैयार होता सर? एक झाला का एक, एक झाला का एक। उत्तप्पा, अप्पम सगळं। हे बघा, एका साईडला एक, एका साईडला एक, तर रेडी करतायत, ऑर्डर आली आहे त्यांची। हे बघा, तर नाही ते हे असं खाली नसतंच, म्हणजे गर्दीने भरलेलंच असतं। हे बघा, ते आहे बॅटर, इकडे आहेत चटण्या। शॉप का टाइमिंग बताइए? सुबह 7 से 1, शाम को 5 से 9:30, 9:30 बजे तक। हे बघा, हे साई किराणा स्टोर आहे ना त्याच्या, हे बघा या साईडला आहे छाया टेलरिंग आणि
बरोबर त्याच्या समोरच आहे अप्पमवाल्यांचं स्टॉल. हे बघा अप्पमचं स्टॉल आहे. आणि डोंबिवली वेस्टला राहणाऱ्यांना इथल्या ना स्टॉलची म्हणजे गरज नाही लागत की इथली माहिती द्यावी किंवा इथलं ॲड्रेस सांगावं. हे अप्पमवाले भरपूर वर्षापासून फेमसच आहेत. तर या इथून कोणाच्या घरी बर्थडे पार्टीज असतील काही फंक्शन असेल तर इथे या, यांना ऑर्डर द्या, ह्या तुमच्या घरी येतील. आप कहाँ कहाँ तक ऑर्डर लेके जा सकते हो अगर बुला या किसी ने घर पे तो? घर पे आप डोंबिवली में हर जगह जा सकते हैं. डोंबिवली में, डोंबिवली के बाहर? डोंबिवली के बाहर तो जा सकते हैं ऐसा ऑर्डर. थाना वगैरह? नहीं, इधर से रेडी करके जा लेके जा, रेडी करके लेके जा सकते. म्हणजे ठाणे वगैरे असं या साईडला ना बॉम्बे साईडला इथून ऑर्डर बनवतील. तुम्ही क्वांटिटी सांगा, हे तुम्ही मला तिथे घरपोच येतील. आणि होम डिलिव्हरीचे अलगचे चार्ज ना? तो भैया आपका थोडा सा कॉन्टॅक्ट नंबर दो ना मुझे यहाँ का और ऍड्रेस. नंबर 9820196772. आपका नाम बताइए. टेबल अन्ना. अच्छा, और यहाँ का प्रॉपर एड्रेस बताइए. प्रॉपर एड्रेस है इधर महात्मा फुलेरा डोंबिवली बेस्ट. आपके शॉप का नाम? शॉप मथुरा बिल्डिंग. हाँ, शॉप नंबर 2 मथुरा बिल्डिंग में. हे बघा साई किराणा आहे ना त्याच्या बाजूलाच आहे यांचा अप्पमचा असं पण ना खूप वर्षांपूर्वीपासून. भैया कितना साल हो गया? 20 साल होणे आया ना. हे बघा फ्रेश इथे तयार करत होता. हे बघा आता त्यांनी दुसरा अप्पम तयार केला आहे. कस्टमर नाही इथे आलेत खायला तर आता हे खाऊन सांगतील. सर तुम्हाला ये चटणी ज्यादा अच्छा लगता है या रेडवाला? साधा वाला. प्लीज थोडा खाके बताइए ना कैसा है. आप पहले बार आए हो? अच्छा, आपको किसने रिकमेंड किया यहाँ का शॉप? ऐसे ही आ गए आप. अच्छा है. और 25 रुपीज के बदले में इतना बड़ा अप्पम, दो चटनी, मतलब अफोर्डेबल है ना, और टेस्ट भी वर्थ है. तो हा ना शॉप भरपूर वर्षांपासून आहे आणि इथून भरपूर असे ऑर्डर हे लोक देतात. तर उत्तप्पाचा पण बॅटर मिळेल, अप्पमचा बॅटर मिळेल. हे बघा असे ना डोशांच्या पिशव्या असतात. तर ह्या 50 रुपयाला एक आहे डोशाची पिशवी. तर ह्या पण तुम्ही घेऊन जाऊ शकता. हे एका साईडने शिजवायचं, दुसऱ्या साईडने आपोआप होत होतो. हे बघा, तर ही व्हाईट चटणी आहे आणि एक रेड चटणी. भैया रेड चटणी में क्या क्या होता है? रेड चटणी में लाल मिरची रहता है, दालिया रहता है. हे बघा, हा रेड आणि व्हाईट चटणी दोन्ही दिलेले आहे.